श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो। मित्रांनो, प्रकृती आपल्याला नेहमी छोट्या छोट्या गोष्टीतून काही ना काही संकेत जरूर देत असते आणि भविष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची सूचना देत असते। कधीकधी आपण या संकेतांना समजू शकतो, तर कधीकधी ते आपल्याला समजतसुद्धा नाहीतर आपण एखादी वेळेस अशा गोष्टींना नजरअंदाज करून सोडून देतो। आपल्या आयुष्यात बरेच संकेत हे प्राण्यापक्ष्यांपासून जीव जंतूंपासून तसेच अनेक सरजीव निर्जीवपासून आपल्याला हे संकेत भेटतात। यापासून मिळणारे काही संकेत रहस्यमय असतात। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काही सामान्य पक्ष्यांपासून आपल्याला कोणते संकेत मिळतात आणि त्या संकेतांचा कोणता विशेष अर्थ होतो। मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनही प्रेस करा व व्हिडिओला एक छोटासा लाईक अवश्य करा। मित्रांनो, सगळ्यात पहिला पक्षी आहे कावळा। कावळा हा असा पक्षी आहे की जो कोणाला जवळपास आवडतच नाही, परंतु मित्रांनो कावळासुद्धा काही रहस्यमय संकेत देतो, तसंच आपल्या शुभ अशुभ घटनांची जाणकारी देतो। जर एकाच सोबत खूप सारे कावळे एकाच जागी जोर जोराने आवाज करत असतील तर हा खूप मोठा अपशगुन मानला जातो। अशा जागेवर काहीतरी मोठे संकट येण्याचा संकेत आपल्याला ते दर्शवतात। मित्रांनो, त्याचबरोबर जर कावळा एखादी पाण्याच्या पात्रावर बसलेला दिसला तर हा शुभ संकेत मानला जातो। म्हणून कधीही घरच्या एका भांड्यात पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवा, ज्याने तुम्हाला पाणी पिताना कावळ्याचंही दर्शन घडेल व घरात सुख समृद्धी येईल। दुसरा पक्षी आहे घुबड। शास्त्रानुसार घुबडला लक्ष्मी मातेचे वाहन मानले गेले आहे। मित्रांनो, घुबड सुद्धा बरेच संकेत देत असते। जर एखाद्या घराच्या छतावर रोज घुबड बसत असेल तर हा अपशगुन असतो आणि या गोष्टीचा संकेत असतो की त्या घरावर मोठे संकट येणार आहे। मित्रांनो, तिसरा पक्षी आहे मोर। मोर हा दिसायला खूप सुंदर असतोच, याला शुभ आणि पवित्र मानले जाते। मोर हा सरस्वती मातेचा वाहन आहे। मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना मोर दिसला तर हा एक प्रकारचा संकेत असतो की निश्चितच तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल। चौथा पक्षी आहे चिमणी। मित्रांनो, ज्या घरात चिमणी तिचे घरटे बनवते त्या घरचे वातावरण नेहमी प्रसन्न असते आणि अशा घरात नेहमी लक्ष्मी वास करत असते। चिमणी खूप घाबरणारी असते, ती सहज कोणाजवळ जात नाही, परंतु जर चिमणी जर तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात न घाबरता येत असेल तर समजा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे। म्हणून मित्रांनो, तुमच्या घरात जर चिमणी येत असेल किंवा तिने घरटे केले असेल तर कृपया ते काढू नका। चिमणी हा एक छोटासा घाबरणारा पक्षी आहे, तिला तुमच्या घरात एक जागा द्या आणि त्यांच्या प्रजातीचे रक्षण करा। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास एक छोटासा लाईक करा आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।